एका वकिलापासून यशस्वी राजकारणी असा प्रवास करणारे अरुण जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते. भारताचे माजी अर्थमंत्री आणि भारत सरकारमधील कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांचा भारतीय जनता पक्षाच्या सुवर्ण इतिहासात नेहमीच समावेश असेल. राजकारणात येण्यापूर्वी ते सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा सराव करत होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचे वरिष्ठ वकील म्हणून नामकरण केले. 1975 मध्ये आणीबाणीच्या वेळी जेटलींनी इंदिरा गांधी सरकार विरुद्ध केलेल्या आंदोलनात सक्रियपणे सहभाग घेतला. यावेळी ते युवा मोर्चाचे संयोजक होते. त्यांना प्रथम अंबाला तुरुंगात आणि नंतर तिहार जेलमध्ये ठेवले गेले. वाजपेयी सरकारच्या काळात जेटली हे पहिले कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी मोदी सरकारच्या काळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. संपवा सरकारच्या काळात त्यांनी 2009 ते 2014 पर्यंत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. एक मोठा राजकीय प्रवास करणाऱ्या अरुण जेटलींना त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. 24 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 नवी दिल्लीत महाराज किशन जेटली आणि रतन प्रभा जेटली यांच्या घरी झाला. त्यांचे वडील वकील होते. त्यांनी 1957 ते 1969 मध्ये सेंट झेवियर स्कूल नवी दिल्ली येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. 1973 मध्ये त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स नवी दिल्ली येथून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. 1977 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कायदा विभागातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. 1974 मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. 24 मे 1982 रोजी जेटली यांनी संगीता जेटलींशी लग्न केले. त्यांना 2 मुले आहेत. मुलाचं नाव रोहन तर मुलीचं नाव सोनाली आहे. पाहुयात अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास. 1970 मध्ये अरुण जेटली भारतीय जनता पक्षाच्या युवा संघटनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. अरुण जेटलींनी 1973 मधील भ्रष्टाचाराविरोधात जयप्रकाश चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1974 मध्ये ते दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 2000 मध्ये अरुण जेटलींची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाली. 3 जून 2009 ते 26 मे 2014 दरम्यान ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 27 मे 2014 ते 9 नोव्हेंबर 2014 पर्यंत ते संरक्षण मंत्री होते. यानंतर 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून पुन्हा काम पाहिलं. 2018 मध्ये जेटली चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी निवडले गेले. 24 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी जवळपास 2 वर्षे दीर्घ आजारानं अरुण जेटली यांचं निधन झालं. पोलीसनामाकडून अरुण जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.